एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवरती अत्यंत गंभीर असा आरोप केला आहे काही शिवसैनिकांनी वाहनांच्या रहदारीतून मार्ग करण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पिस्तूल दाखवल्याचा आरोप जलील यांनी केला आहे एका चारचाकी वाहनामधून समोरच्या व्यक्तीला पिस्तूल दाखवतानाचा व्हिडिओही त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला तसंच गाडीवरचा शिवसेनेचा लोगोच सगळं काही सांगत असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा प्रकरणाची दखल घेणार का असा थेट सवालही जलील यांनी उपस्थित केला आहे एम आणि शिवसेना या दोन पक्षांमधील राजकीय वैर सर्वांना सर्वश्रुत आहे एकमेकांची उणी काढण्याचा एकही संधी दोन्ही पक्षांमधील नेते दौडत नाहीत आता खासदार इम्तियाज जलील यांनी एका व्हिडिओचा आधार घेत शिवसैनिक भर रस्त्यात पिस्तूल दाखवून मार्ग काढण्यासाठी दादागिरी करत असल्याचा आरोप केला शिवसेनेचा लोगो असलेल्या गाडीत बसलेल्या दोन व्यक्ती पिस्तूल बाहेर काढून हवेत फिरवत असल्याचं व्हिडिओ दिसत आहे या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यामुळे जलील यांनी हा गाडीवरचा लोगोच सगळं काही सांगत असल्याचं म्हणत गाडीतील लोकांना शिवसैनिक म्हटलंय तसंच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काही शिवसैनिक हवेत पिस्तूल फिरवत रहदारीतून वाट काढण्यासाठी दादागिरी करतात असं सुद्धा त्यांनी म्हटलंय त्यांनी यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जलील यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि एकच खळबळ उडाली गाडीवर शिवसेनेचा लोगो असला तरी पिस्तूल शिवसेनेशी निगडीत आहेत का या संदर्भातली माहिती अजूनही समोर आलेली नाहीये एकीकडे एक इम्तियाज जलील यांनी थेट सरकारवरती या व्हिडिओच्या माध्यमातून निशाणा साधलाय आपल्या ट्विटर अकाउंटवरती वरती त्यांनी हा व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय दुसरीकडे आता भाजपने या व्हिडिओचा आधार घेत शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला टार्गेट करायला सुरुवात केली आहे आशिष शेलारांनी यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलाय त्यांनी असं म्हटलंय की ज्या पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल होतोय तो बघितल्यावर असं स्पष्ट होतं की यावेळी राज्याच्या सत्तेत बसलेले युवा मंत्री पब पार्टी आणि फिल्मी दुनिया यांच्यातच वावरत आहेत कार्यकर्ते गोलीमार भेजे मे अशा पद्धतीने फिल्मी स्टाईलमध्ये रस्त्यावर नाचतात दुर्दैवाने हे सर्व महाराष्ट्र पाहतोय ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सरकारने महाराष्ट्राच्या संस्कृतीला अभिप्रेत असलेलंच वर्तन करावं स्वतःच्या कार्यकर्त्यांना जरा आवरावं फिल्मी दुनिया पाणी पार्टी ही काही महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन नाही असं म्हणत शेलारांनी थेट आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला या ठिकाणी टार्गेट केलंय अशा पद्धतीनं आता जलील आणि त्यानंतर आता भाजपने सुद्धा या व्हिडिओचा आधार घेत सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय या संदर्भात नेमकं सत्य काय आहे गाडीत बसलेले लोक शिवसैनिक होते का हे सत्य नक्कीच समोर येईल त्याविषयी सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला देऊ मात्र यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी एच डब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला फेसबुकवर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर